मित्रांनो नमस्कार, आपणा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो। विविध शैक्षणिक घडामोडी असतील, वेगवेगळे अपडेट असतील, मी आपणापर्यंत पोहोचत असतो। आजची ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे मराठी शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता दर्जा यांचा विकास करण्यासाठी शासनाने घेतलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती। शाळांचा गुणवत्ता व दर्जा तपासणीसाठी दिले आहेत तातडीचे आदेश। या हा जो अपडेट आहे किंवा हा जो निर्णय आहे यासाठी शासकीय परिपत्रक जाहीर झाले असून अशा प्रकारची नेमकी नियमावली काय असेल, यामध्ये नेमकं कोणी काय कामगिरी करायची आहे आणि जिल्हा परिषद शाळांचा गुणवत्ता दर्जा वाढण्यासाठी कोणत्या घटकाला कोणती जबाबदारी नेमकी दिली आहे त्याचा अभ्यास आपण आजच्या अपडेटमध्ये पाहणार आहोत। राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शालेय पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांबरोबरच आता शासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा सरकारी शाळा टिकवण्याच्या कामासाठी झुंपले आहे। सरकारी शाळा टिकवण्यासाठी एक दिवस शाळेसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्याच्या शिक्षण विभागाने राबवण्याचे ठरवले आहे। राज्यातील खाजगी शाळांमधील वाढती विद्यार्थी संख्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटगळती लक्षात घेता त्याच्यावरील एक उपाययोजना आखल्या जाणार आहेत, त्याचाच हा एक घटक आहे। सरकारी शाळा टिकवण्याच्या कामात केवळ शिक्षकांचे नव्हे तर शासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे। याबाबत शासनाने एक परिपत्रकसुद्धा जारी केलेला आहे। या परिपत्रकानुसारच ही कारवाई सुरू असेल। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा पातळीवरील शासकीय वर्ग 1 आणि 2 चे अधिकारी यांनी एका वर्षात किमान 3 शाळांना भेटी देणे आवश्यक आहे। तसेच हा उपक्रम आनंददायक होण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवरील वर्ग 1 आणि 2 च्या शासकीय अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेस भेट द्यायची आहे। तसेच त्यांनी शाळांची एकूणच भौतिक आणि गुणवत्ता तपासणी करायची आहे। या व्यतिरिक्त चालू अभ्यासक्रमाच्या काही भागाचे अध्ययनही अधिकाऱ्यांनी करायचे आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे आणि त्यांच्या एकूणच आकलन शक्तीचेही मूल्यमापन या अधिकाऱ्यांनी किंवा या तपासणी करणाऱ्या ग्रुपने करायचं आहे। त्या अधिकाऱ्यांनी त्या त्या गावातील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश वाढवण्याबाबत उपाययोजना करावायच्या आहेत। तर संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्या शाळेतील भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य, स्वच्छतागृह, शालेय पोषण आहार यांचे मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे। या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायत राज, ग्रामविकास, महसूल विभाग यांचाही सहभाग असेल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे। पहा, एकंदरीत ही अशा प्रकारची अपडेट असून या अपडेटनुसार आपल्या लक्षात येत आहे की जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची जी गळती होत आहे ती विद्यार्थ्यांची गळती दूर करण्यासाठी शासनाने उचललेलं हे एक ठोस पाऊल असून या पावलानुसार शालेय ग्रामीण भागातील शाळा असतील, शहरी भागातील शाळा असतील, ज्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थ्यांची जी कमी होत चाललेली पटसंख्या आहे ती पटसंख्या दूर करण्यासाठी केवळ शिक्षक आणि गावातील प्रमुख नागरिक यांचा सहभाग घेतला जाणार नाही तर एकंदरीत सर्वच प्रशासकीय विभागासह गावातील सर्व घटकांचा समावेश या एकंदरीत या प्रक्रियेमध्ये घेतला जाणार अशा प्रकारची ही अपडेट आपणापर्यंत पोहोचली आहे। चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन अपडेटसह। मित्रांनो धन्यवाद।